आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर मटण दरवाढ कृती समितीची प्रशासनाने घेतली दखल. जागेचा परवाना नूतनीकरणाशिवाय दुकाने सुरू करू नयेत, दिल्या सूचना. शहरातील मटण विक्रेत्यांनी स्वच्छ मटण व चिकन विक्री करून कोल्हापूरच्या तोडग्याप्रमाणे मटण विक्री करावी या मागणीसाठी जयसिंगपूर मटण दरवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त केंबळकर यांच्या दालनात ठिय्या मारला. या आंदोलनाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मटण विक्रेत्यांना सूचना देताना जागेचा परवाना नूतनीकरण केल्याशिवाय दुकाने सुरू करू नयेत अशा सूचना देऊन त्यांना नोटिसा बजावल्या. तपासणी सुरू केल्यानंतर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली. जयसिंगपूर मटण दरवाढ कृती समितीने कोल्हापूरच्या दराप्रमाणे शहरात मटण विक्री व्हावी यासाठी आंदोलन पुकारलं आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत 2 जानेवारीला बैठक पार पडली होती. यावेळी दराचा तोडगा निघाला नाही. त्यानंतर कृती समिती व पालिका आरोग्य विभागाकडून मटण मार्केटची तपासणी केली असता त्यांना मृत कोंबड्या आणि बोकडाऐवजी मेंढ्यांचं मटण विक्री केली जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर आज सोमवारी कृती समितीने शंकर नाळे, चंद्रकांत जाधव, अनिल कलगुटगी, सुरेश शिंगाडे, संजय चव्हाण आदींनी मटण व्यावसायिकांवर कारवाई करावी या मागणीसाठी आयुक्तांपुढे ठिय्या मारला. यानंतर अधिकाऱ्यांच्या आदेशावरून अन्न औषध प्रशासनाने आरपी पाटील व अशोक कोळी यांनी मटण मार्केटमध्ये तपासणी करून जागेचा परवाना नूतनीकरण करूनच व्यवसाय सुरू करावा अशा सूचना देऊन नोटिसा बजावल्या. अधिकारी आरपी पाटील साहेब या जयसिंगपूरमधील मच्छी मार्केटमध्ये मटणाचा जो व्यवसाय चालू आहे तो अस्वच्छ अशा वातावरणात लोकांना आरोग्याला हानी पोहोचेल अशा पद्धतीचा व्यवसाय चालू असल्याची तक्रार ऑफिसला आल्यामुळं आम्ही सदर दुकानात भेट देऊन तपासणी करण्याकरता मच्छी मार्केट नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये तपासणीसाठी येऊन बसलो असता 8 ते 10 तपासण्या करून त्यांच्याकडं परवाना घेण्याची सूचना, स्वच्छतेबाबत सूचना आणि लोकांच्या आरोग्याला हानी पोचवू नका अशा पद्धतीनं जनजागृती करून तपासण्या करून ज्यांच्याकडे परवाने नाहीत त्यांना नवीन काढेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश आमचे वरिष्ठ देतील अशी सूचना देत असताना त्या व्यावसायिकांच्या याच्यामधील त्यांचेच कोणीतरी एक लीडर अध्यक्ष असतील त्यांनी सदरचा व्यवसाय आम्ही शासनाचा आदेश आम्हाला परिपूर्ण मिळाल्याशिवाय आता व्यवसाय करायचं नाही म्हणून सर्वांनी दुकानाला सील लावून साहेब आमची जयसिंगपुरात मटण मार्केटवाली आमची पवणूक आल्यात. छवणूक ग्राहकला म्हणजे कुठेच किंमत द्यायला घ्यायचं घ्यायला घेऊन जा घेऊन असं जायचं म्हणतात. आम्ही राहायचं दुर्गंधीचं एवढी सुट्ट्या येतं बेहिशेबी दुर्गंधी सुट्ट्या आणि इथं हिने यांची बंगला आहेत लांब लांब इथं हिने राहायला कोणी येत आमची लहान पोरे इथं खेळतात. ह्या दुर्गंधीचं काय होतं इलोट लावा पाहिजे सर नाही पालखींनी. आपलं नाव कसं शकील चिकोडे जयसिंगपूर. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून अमर नलावडे.